माझा नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला शंकरपाळ्याची रेसिपी दाखवत आहे। तर बघा, इथे मी बाउलमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे। दोन वाटी मैद्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे, पिठी साखर। पिठी साखर जर जास्त घेतली तर आपली शंकरपाळ्या विरघळतील। तर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, समान प्रमाण घेतलेले आहे साखरेचं, दुधाचं आणि तुपाचं। तर बघा, आपल्याला तूप आता कडवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आणि हे पीठ मी एका परातीमध्ये असं काढून घेतलेलं आहे, सॉरी मैदा। तर आता मैद्यामध्ये आपल्याला कडकडीत असं तुपाचं मोहन टाकायचं आहे, त्याच्यामुळे आपले शंकरपाळ्याचे एकदम बिस्किटासारखे खुसखुशीत होतील। तर बघा, मी टाकलेलं आहे। आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पूर्ण। हे खूप गरम आहे, तर मी आधी चमच्याने याला मिक्स करून घेत आहे। व्यवस्थित असं पिठामध्ये आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं ना, की आपले शंकरपाळे जे आहेत ते अगदी एकदम कुरकुरीत आणि म्हणजे खुसखुशीत होतात आणि चांगले लागतात ते खायला। बऱ्याच जणांचं असं असतं बघा शंकरपाळे करताना, की जास्त तूप लागलं किंवा कडकडीत मोहन जर टाकलं आपण याच्यामध्ये, तर आपली जी आपण लाटी याची म्हणजे याची जी पोळी आपण करतो पिठाची, तर ती पोळी आपली साईडनी त्याला असे चिरा वगैरे जातात। पण ते अगदी नॉर्मल आहे, कारण तसंच आपण कडकडीत मोहन टाकल्यामुळं असं होतं। पण याचे मी बनवून दाखवते बघा तुम्हाला, थोडंसं जर त्याला चिरा जाणार आहेत पण आपले टेस्टसाठी खूप छान होतात आपले जे शंकरपाळे आहेत ते। आपल्याला टेस्ट जास्त महत्त्वाची आहे ना। आणि तर बघा, आता मी दूध टाकून थोडं थोडं दूध टाकून आपल्याला याला असा घट्टसर गोळायचा म्हणून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, तुम्ही पाहू शकता मी कसा गोळा मळून घेतलेला आहे। आता याला आपल्याला बाउलमध्ये झाकून ठेवायचं आहे अर्धा तासासाठी, रेस्ट करण्यासाठी ठेवायचं याला, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित असं सॉफ्ट होईल। तर मी ठेवून दिलेला आहे बघा। तर आता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपलं पीठ बघू शकताय तुम्ही सॉफ्ट झालेलं आहे। तर आता याला आपल्याला घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे, दोन गोळे घ्यायचे आहेत याचे करून आपल्याला। आधी याला असं मळून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे याला, जेणेकरून काय होतं ना, की असं कुटल्यामुळं आपलं पीठ थोडं अजून सॉफ्ट होतं आणि याला साईडने जे चिरा जाणाऱ्या आहेत आपल्या पोळीला, तर त्या कमी जातात, त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित असं थोडंसं वाटून घ्यायचं म्हणजे कुटून घ्यायचं आहे याला आपल्याला। पाहू शकते तुम्ही, तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठा बत्ता असेल तर तुम्ही त्याच्याने केलं तरी अगदीच उत्तम। याला याची साईड अशी पर बदलून बदलून आपल्याला याला व्यवस्थित असं एक 4 ते 5 मिनिट कुटून घेतलेलं आहे बघा मी। याचे दोन गोळे मळून घेतलेले आहेत मी दोन भागांमध्ये। एक भाग आपल्याला बाउलमध्ये असं झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो सुकणार नाही, आणि दुसरा जो आहे ते आपल्याला बघा, आपला दुसरा गोळा जो आहे त्याला मी थोडंसं मळून घेत आहे पोळीपाटावरती। आणि याला व्यवस्थित असं याची गोल आपल्याला याचा पेढा करून घ्यायचा आहे जसं आपण पोळीसाठी करतो। आणि याला आपल्याला व्यवस्थित असं याची लाटून घ्यायची आहे पोळी। तुम्ही जेवढं याला सॉफ्ट कराल मळाल तेवढं तुमची पोळी चांगली होती, शंकरपाळे चांगले होतात। तर बघू शकता तुम्ही, आता याला मी लाटून घेते। तर हे बघा, मी लाटून घेतलेलं आहे। तुम्हाला याला चिरा गेलेला दिसत असतील पण हे नॉर्मल आहे, तर घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे। तर आता आपल्याला याला साईडला याचे जे चिरलेले आहे ते साईडचे भाग आपल्याला काढून टाकायचे आहेत। याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे बघा मी। बाजूचं एक्स्ट्रा पीठ आपल्याला काढून ठेवायचं आहे। आपण दुसऱ्या गोळ्यासोबत ते घेऊ शकतो। तर बघा, आता याला मी आकार देऊन घेत आहे, मी चौकोनी करत आहे शंकरपाळ्याचा आकार। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता। मला असे छोटे छोटे खूप आवडतात। आणि ही पोळी जी आहे ती आपल्याला जाडसर लाटायची आहे, अगदी पातळ नाही करायची, म्हणजे आपले शंकरपाळ्याचे टम्म फुगलेले छान दिसतील। तर बघा, मी एवढे छोटे असे करून घेत आहे आकाराचा, कट करून घ्यायचं आपल्याला याला व्यवस्थित।
तुम्ही अशा पद्धतीने करून बघाल ना तर तुम्ही खरंच नक्कीच तुमचे शंकरपाळे खूप छान होतील, खुसखुशीत असे होतील. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला सुद्धा सांगा. बघा आपलं तेल मी कढईमध्ये तापून घेतलेलं आहे, तर आता याच्यामध्ये मी शंकरपाळे टाकत आहे आपले. व्यवस्थित असं तेलाला उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि फुल गॅस करूनच घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले शंकरपाळे नम पडणार नाहीत नंतर. तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून बघू शकता आणि जर तुम्हाला आवडले तर मला नक्की सांगा, नक्की कळवा की तुम्ही म्हणजे कसे झाले शंकरपाळे तुमचे. तर बघू शकताय तुम्ही, तळत आहे मी आता. याला याची बाजू शंकरपाळ्याचे आपल्याला सतत असे ढवळत राहायचे, म्हणजे याला खालीवर करून घ्यायचं आहे. सगळीकडून याला व्यवस्थित असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. काढून घेते त्याला, याच्यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचंय व्यवस्थित असं आणि आपल्याला एक टिश्यू पेपर वरती याला काढून घ्यायचंय. तर बघा मी दुसरा गहना सुद्धा याच्यामध्ये टाकत आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व शंकरपाळे आपले तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे आणि याला टिश्यू पेपरवरती काढून ठेवायचं आहे आणि या जोपर्यंत आपले थंड होणार नाही तोपर्यंत आपल्याला याला बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून नाही ठेवायचे. याला व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर आणि खूप थंड पण नाही होऊ द्यायचे, खूप जास्त वेळ जर तुम्ही त्यांना बाहेर ठेवलं तर मग ते आपले शंकरपाळे परत नरम पडतील, त्यामुळे त्यांना आपल्याला थोडे असे थंड झाले की लगेच आपल्याला याला हवाबंद डब्यामध्ये झाकून भरून ठेवायचे. हे शंकरपाळे तुमचे अगदी 10 दिवस वगैरे सुद्धा राहू शकतात चांगले. आणि हे खाऊन बघितल्याने अगदी बिस्किटासारखेच लागतात, तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून बघा. पाहू शकताय तुम्ही किती छान रंग आलेला आहे यांना आणि फुगलेले सुद्धा तुम्हाला दिसत असतील, किती छान दिसत आहेत ते, असे अगदी चपटे वगैरे नाही झालेले आहेत.